नमस्कार, मी रश्मी शालिनी प्लस बातमीपत्रात आपलं स्वागत करते. सुरुवातीला पाहूया हेडलाईन. जपानमध्ये वादळानंतर भूकंपाचा तडाखा, सुनामीचा धोका कायम. पेट्रोल डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, रुपयामध्ये घसरण झाल्याने किमतीत झाली वाढ. सांगलीच्या कृष्णा नदी पात्रामध्ये मगरीचा वावर, नागरिकांमध्ये पसरले भीतीचे वातावरण. पैठणमध्ये बिबट्याचा हल्ला, हल्ल्यात एक शेतकरी ठार. बार्शीमध्ये नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन, नागरिक आणि कामगारांच्या मागण्यांसाठी केले एक दिवसीय हलगीनाद आंदोलन. आता पाहूया सविस्तर वृत्त. आधी वादळ आलं, मग भूकंप झाला, आता सुनामीचा धोका. गेल्या 3 दिवसांपासून जपान नैसर्गिक आपत्तींचं तिहेरी संकट भोगत आहे. 12 लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलंय, पण तरीही यात 11 जणांचा मृत्यू झाला. मंगळवारी जपानमध्ये आलेल्या जेबी या तुफानी वादळाने जपानची दुर्दशा केली आहे. समुद्रातल्या बोटी चक्क शहरात घुसल्या, गाड्या हवेत उडून एकमेकांवर धडकल्या. 170 किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणारे ह्या वाऱ्यांनी घरांचेच नाही तर मोठमोठ्या इमारतींच्याही ठिकऱ्या उडवल्या. बंदरातल्या महाकाय क्रेन सुद्धा कोसळल्या. जपानचं अख्खं विमानतळ पाण्याखाली बुडालं आहे. जपानमध्ये 5:03 6.7 रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंपाचा जबरदस्त तडाखा बसला. विमानतळावरची विमानंही हलू लागली होती. क्षणार्धात अख्ख्या जपानची बत्ती गुल झाली. तोमाकोमाई शहरात या भूकंपाचं केंद्र होतं. 7 वर्षांपूर्वी जपानने जगातल्या सर्वात मोठ्या सुनामीचा कहर भोगला आहे, पण आता आलेल्या या उलटा सुनामीमुळे धोका आणखी वाढला आहे. या धक्क्यातून सावरण्यासाठी जपानला वेळ लागणार, हे मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, दिल्ली. पेट्रोल डिझेलच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पेट्रोल 48 पैशांनी तर डिझेल 55 पैशांनी महागला आहे. सततच्या होणाऱ्या भाववाढीमुळे नागरिकांमधून असंतोष व्यक्त होत आहे. काल पेट्रोलमध्ये 19 पैशांनी तर डिझेलमध्ये 21 पैशांनी वाढ झाली होती. आज त्यामध्ये पुन्हा मोठी वाढ झाली आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसने 10 सप्टेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये विरोधी पक्षांसह अनेक सामाजिक संघटनांनी देखील सहभागी होण्याचं आवाहन काँग्रेसकडून करण्यात आलंय. गेल्या 7 दिवसात पेट्रोल सातत्यानं महागत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच 1 सप्टेंबरला मुंबईतील पेट्रोल दर 86.09 रुपये प्रति लिटर इतका होता. आज हाच दर 87.39 रुपये झाला आहे. त्यामुळे गेल्या 7 दिवसात पैशात वाढणाऱ्या पेट्रोलमध्ये प्रत्यक्षात 1.30 रुपयांची वाढ झाली आहे. महाग पेट्रोल मिळणाऱ्या शहरांच्या यादीत अमरावती पहिल्या, सोलापूर आणि औरंगाबाद दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. सांगलीच्या कृष्णा नदी पात्रात मगरीचा वावर दिसून आला. यावेळी नदीमध्ये पोहणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. या मगरींमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. सांगलीच्या कृष्णा नदीच्या पात्रामध्ये मगरीचा वावर दिसला. सकाळी ही मगर दिसून आली. यावेळी नदीमध्ये पोहणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. ही मगर पाहण्यासाठी सांगलीच्या आयुर्वन पुलावर नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती. नदी पात्रात या मगरीचा वावर होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शालिनी प्लस साठी भगवान देवकर, सांगली. पैठणमध्ये एका बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. भरत ठेणगे असे हल्ल्यात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. पैठणमधील ठेणगे हे सायंकाळच्या सुमारास आपल्या शेतात काम करत होते. अंधार पडला तरी ते घरी आले नाही म्हणून त्यांच्या नातेवाईकांनी शोध सुरू केला. या शोधादरम्यान शेतालगत बिबट्या दिसून आल्याची माहिती नातेवाईकांना मिळाली. त्यामुळे त्यांनी शेतात जाऊन पाहिले असता ठेणगे यांचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला. गावकऱ्यांनी पैठण पोलिसांना घटनेची माहिती दिली. याबाबत नागरिकांनी वनविभागाला माहिती दिली होती, मात्र त्यांनी याआधी दखल घेतली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. शालिनी प्लस साठी सुरेश वायभट, पैठण. बार्शी शहरात नागरिक आणि कामगारांच्या विविध मागण्यांसाठी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच प्रशासनाला जागे करण्यासाठी नगरपालिकेसमोर एक दिवसीय हलगीनाद आंदोलन करण्यात आले. बार्शी नगर परिषदेतील अधिकारी कर्मचाऱ्यांकडून सर्वसामान्य नागरिक आणि कायम कंत्राटी कर्मचाऱ्यांवर
होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी नगरपालिकेसमोर एक दिवसीय हलगीनाद आंदोलन करण्यात आले. ठेकेदाराकडून कंत्राटी कामगाराचा PF आणि विमा भरला जात नाही अशा ठेकेदारांवर गुन्हा दाखल करा. सफाई कर्मचाऱ्यांना घरे बांधून द्या. अनुकंपा तत्वावरील कर्मचाऱ्यांच्या वारसाला तत्काळ सेवेत सामावून घ्या. नगर परिषद प्रशासनाने पाणीपट्टी ही निम्मी माफ करावी आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय द्यावा अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. या मागण्यांना भाजप युवा मोर्चा, RPI, रिपब्लिकन जनशक्ती, लोहार समाज संघटना आणि काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष विक्रांतदादा पाटील यांनी पाठिंबा दिला आहे. 4 वर्ष झालं एक दिवसाआड पाणी पुरवठा या शहराला केलेला आहे. अचानकच मागच्या काही 15 दिवसांमध्ये या बार्शी शहराचा पाणी पुरवठा हा 2 दिवसाआड केलेला आहे. जर बार्शी नगर परिषद दिवसाआड पाणी पुरवठा 2 दिवसाआड पाणी पुरवठा देत असेल, परंतु नागरिकांचे इतके हाल आहेत या शहरामध्ये की 2500 रुपये वर्षाची पाणीपट्टी घेत असताना सुद्धा नगर परिषद 365 दिवसांपैकी 100 दिवससुद्धा पाणी देत नाही. भारिप बहुजन महासंघ तसेच समविचारी सर्व पक्ष संघटनांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी अशी मागणी करतोय की बार्शी नगर परिषदेनं 1250 रुपये पाणीपट्टी माफ करावी या मागणीसाठी. शालिनी प्लस साठी समाधान चव्हाण, बार्शी. बीडमधील अंबाजोगाई येथे शिवसेनेची पदाधिकारी बैठक पार पडली. यावेळी बाळासाहेब शेप यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युती व्हावी का नाही हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे. भाजप निवडणुकीसाठी कामाला लागली असून आपणही एकनिष्ठ राहून समाज बांधवांना एकत्र करून एकनिष्ठेने काम करावे. शिवसेना स्वबळावर लढली तरी शिवसेनेचे पारडे जड असल्याचे शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी यावेळी सांगितले. 4 सप्टेंबर रोजी अंबाजोगाई येथे पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. याप्रसंगी शिवसेनेत प्रवेश केलेले बाळासाहेब शेप यांनी सांगितले की मी गेल्या 10 वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सेवा केली, कामं केले, पण आता मला भगव्याचे विचार पटले. मी पक्षप्रमुख उद्धव साहेबांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम एक शिवसैनिक म्हणून करणार आहे. अंबाजोगाई बीड जिल्ह्यासाठी शिवसेनेचे विचार OBC समाजातील तळागाळापर्यंत पोहोचणार आहेत. याप्रसंगी बीड जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळेस आमच्या महानगरपालिकेत शिवसेना भाजपची युती झाली नाही. आम्ही करा करा म्हणत होतो. मी स्वतः गेलो होतो, प्रमोदजीकडे गेलो, भूपेंद्रजीकडे गेलो, सगळे प्रमोदजी काही चंद्रकांत तुम्ही तुझा पक्ष 2-3 वर्षाचा आहे, आमचं अखिल भारतीय काही होत नाही ते दुजा नंतर हो. आता प्रमोदजी बरोबर कोण बोलणार? पण म्हणलं हिंदुत्वासाठी त्या ठिकाणी आपली मतं फुटते येईल असं करू नका तुम्ही. आणि काय चमत्कार, त्यावेळेस त्यांचे 12 नगरसेवक होते. आपण निवडणूक तयार सुरुवात झाली आपली आणि काय झालं असेल माहिती आहे? आपले स्थानिक लोकांच्या लोकाधिकार समितीचे कार्यकर्ते आले, त्याचे जे आज खासदार आहे आमच्यासोबत, त्याच्यानंतर काय झालं असेल माहिती आहे? शिवसेनेचे प्रमुख नेते यायला लागले. प्रमुख म्हणजे तिसरी पडली, नंतर मग दुसरी फळी आली. मनोहर जोशीजी, सुधीर भाऊ, दत्ताजी साळवी, मोहनरावजी माणिक हे सगळे नेते आले. आणि जे काही हवा निर्माण झाली शिवसेनेची, धनुष्यबाण धनुष्यबाण रामाजबाण धनुष्यबाण. शालिनी प्लस साठी नंदकुमार पांचाळ, अंबाजोगाई, बीड. चंद्रपुरातील बहुप्रतीक्षित रेल्वे उड्डाण पुलाचा प्रश्न पुन्हा एकदा रखडण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. पुलाच्या मार्गात येणाऱ्या घरांना योग्य मोबदला आणि पुनर्वसन करून द्यावं अशी मागणी नागरिकांनी केली, त्यामुळे प्रशासन पेचात पडले आहे. चंद्रपूर शहरातील बाबूपेट भागातून नवी दिल्ली चेन्नई असा रेल्वे मार्ग जातो. अतिशय वर्दळीचा हा रेल्वे मार्ग असल्याने प्रत्येक 5 मिनिटांनी फाटक बंद करावं लागतं. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून इथे उड्डाण पूल बांधण्याची मागणी केली जात आहे. आता त्यासाठी निधी मंजूर झाला आहे, पण या पुलाच्या मार्गात दोन्ही बाजूंनी अनेक घरं येतात, त्यांना पाडल्याशिवाय पूल होणं शक्य नाही. शासनाने प्रति घर 4,13,000 रुपये देण्याचे मंजूर केले आहे. या मदतीसंदर्भात नोटीस बांधकाम विभागानं पाठवून मालमत्ता रिकामी करण्याची विनंती केली आहे, पण वर्षानुवर्ष इथं वास्तव्य करणाऱ्या लोकांना तुटपुंजी मदत दिली जाणार असल्यानं त्यांनी यास विरोध करायला सुरुवात केली आहे. जोपर्यंत योग्य मोबदला, पुनर्वसन आणि दुकानांसाठी गाळे दिले जात नाही तोपर्यंत जागा सोडणार नाही अशी भूमिका नागरिकांनी घेतल्यानं
या बहुप्रतीक्षित पुलाचा मार्ग आणखीन खडतर झाला आहे. हे सांगितलं की आम्ही बहुपट उड्डाणपुलाची गरज भासता आमची जागा देण्यास तयार आहे, पण आम्हाला आमच्या मोबदला देण्यात यावा. या मोबदल्यामध्ये त्यांनी गेल्या 3 वर्षापूर्वी जागेच्या मूल्यांकन करून मोबदला देण्याचे तेव्हाचे तत्कालीन जिल्हाधिकारी मेसेकर साहेब यांनी आम्हाला मोबदला म्हणून मूल्यांकन करून मोबदला देण्यात येईल असं आम्हाला जाहीरपणे आश्वासन दिलं होतं. आमची हीच मागणी आहे पहिली की सर्वांना कंस्ट्रक्शन द्यावे, त्यांना आजच्या दराने मोबदला देण्यात यावा, आणि ज्या लोकांचे पूर्णत्व घरं जात आहेत त्यांना शासनाद्वारे घरकुलची योजना लाभून त्यांना घरे देण्यात यावी, आणि ज्या लोकांची दुकानदारी ज्या लोकांनी गेल्या 40 वर्षापासून आपला रोजगार आता पोटापाण्याचा रोजगार करीत आहेत त्यांना बी कुठेतरी न्याय देण्यात यावा. मागण्या मान्य नाही झाल्यात तर आम्ही असे आम्हाला आमचे घरे तोडून रस्त्यावर पाठवत असाल तर आम्ही रस्त्यावर येऊ आणि आम्ही आंदोलनं करू. उड्डाणपुलासाठी जे बांधकाम जे जात आहे त्यांचं घरं जात आहे त्या बांधकामाचा काहीच मोबदला नाही दिलेला आहे. जागेचा मोबदला जरी दिला तरी बांधकामाचा मोबदला बी त्यांना देण्यात यावा. त्यांचं कच्चं पक्कं बांधकाम आहे, त्यांनी काही जे पक्के घर आहे त्या बांधकामाचा सुद्धा मोबदला देण्यात यावा. आणि ज्यांचे व्यवसाय आहे त्या व्यवसायाला कुठेतरी त्यांना व्यवसायासाठी त्यांना पण दुकाने उपलब्ध करून द्यावा. ही मागणी आमची म्हणजे त्यांनी पूर्ण करावी. शालिनी प्लस साठी राकेश दुर्गे, चंद्रपूर. अकलूज सार्वजनिक बांधकाम विभागाचा मोठा भ्रष्टाचार समोर आला आहे. कामे न करताच बिलांचे वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. दक्षता आणि गुणनियंत्रण मंडळाला हाताशी धरून हा भ्रष्टाचार झाल्याचं लक्षात येत आहे. पाहूयात या संदर्भातील ही बातमी. सार्वजनिक बांधकाम अकलूज विभागाच्या गट अ अंतर्गत 3 लाखांपेक्षा कमी किमतीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचं समोर आला आहे. सन 2015-16 664 आणि 2016-17 199 कामांतर्गत हा भ्रष्टाचार झाला आहे. 664 कामांसाठी 13,01,35,000 तरतूद करण्यात आली होती, तर 199 कामांसाठी 6,10,92,000 तरतूद करण्यात आली होती. यापैकी बरीचशी कामे करण्यात आलेली नाही, मात्र या कामांची बिले अदा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याचप्रमाणे याच विभागातील 30-54 मार्ग आणि पूल अबकडच्या दायित्वाखाली 323 कामे करण्यात आली. ही कामे अतिशय निकृष्ट आणि दर्जाहीन असल्याचं समोर येत आहे. तसेच काही कामे झालेली नसताना ही कामे झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. सार्वजनिक बांधकाम अकलूज विभागाच्या अंतर्गत इमारतीच्या दुरुस्तीची कामे करण्याच्या नावाखाली लाखोंचा अपहार करण्यात आला आहे. संबंधित सर्वच कामांमध्ये कार्यकारी अभियंता यांनी दक्षता आणि गुणनियंत्रण मंडळाशी साटेलोटे करून निधीचा अपहार केल्याचं दिसून येत आहे. या कामाची चौकशी करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, अकलूज. कोकणमध्ये पोळा आणि गणेशोत्सव शांततेत पार पडावेत यासाठी बैठक घेण्यात आली. शहरासह पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुठलाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठकीचे आयोजन करण्यात आले. भोकरदन पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी आयोजित केलेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभय हे होते. यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर अमित कुमार सोंडगे, उपनगराध्यक्ष इरफान सिद्दीकी, काकासाहेब साबळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, पदाधिकारी, व्यापारी आणि प्रतिष्ठित नागरिक तसेच गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभय यांनी मार्गदर्शन केले. आपल्याला मागण्याची गरज आवश्यकता पडणार नाही, कारण सफिशियंट टाइम पडला. तर कृपया प्रत्येक मंडळाच्या अध्यक्षांनी आणि मंडळाच्या सदस्यांनी ही जर काळजी घेतली, 20 मिनिटं प्रत्येकाने घेतले तर सर्वांना पुरेसा टाइम मिळतो, तेवढीच अपेक्षा पोलीस खात्यातर्फे आहे. दुसरं महत्त्वाचं, नगर परिषदने खूप चांगली व्यवस्था खरोखरच केली होती. आर्टिफिशियल तलाव त्यांनी केलेला होता, वाखाणण्या नव्हतं होतं, फक्त ते सिटीकडची विहीर जी आहे त्यात थोडीशी घाण होती, तर ते यावर्षी करणारच आहेत. त्या नगर परिषदतर्फे एकच थोडीशी अपेक्षा आहे की
कॅमेरे जर आम्हाला यावेळेस मागच्या वर्षी होते एक एक लावण्याला होता, पण यावर्षी जर ठिकठिकाणी दोन तीन ठिकाणी आवश्यकता आहे, मस्जिदजवळ एक आहे आणि विसर्जनासाठी डोंगर विहिरींना दोन दोन कॅमेरे जर मिळाले तर ते कव्हर होतं, कारण एखादा इन्सिडंट झाला तर ते वाचवण्यासाठी आपल्याला कॅमेरा फार गरजेचा आहे. शालिनी प्लस साठी कमल किशोर जोगदंडे, जालना. बेताल वक्तव्य करणाऱ्या राम कदम यांच्या छायाचित्राला वर्ध्यातील महिला शिवसैनिकांनी चपलांचा मार दिला. तसेच चेहऱ्यावर काळा रंग फासून रोष व्यक्त करण्यात आला. राम कदम यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली. दहीहंडीच्या कार्यक्रमात भाजप आमदार राम कदम यांनी महिलांविरुद्ध वादग्रस्त वक्तव्य केले होते. हा मुद्दा संपूर्ण महाराष्ट्र चांगलाच गाजत आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ वर्धा शहरात शिवसेनेच्या वतीने ठाकरे मार्केट मुख्य चौकात आमदार राम कदम यांचे छायाचित्र ठेवून जिल्हाध्यक्ष राजेश सराफ यांच्या नेतृत्वात महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्या छायाचित्राला प्रथम पादत्राणाने बदडून काढले. त्यानंतर महिलांनी आमदारांच्या छायाचित्रावर काळा रंग टाकून श्रीमुख काळे केले. एवढ्यावरच महिला शिवसैनिकांचा संताप थांबला नाही तर आमदारांच्या चित्राला ब्लेडचे चरे मारून निषेध नोंदवण्यात आला. यावेळी राजेश सराफ यांनी बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. याला निवडून कोणी दिलेला आहे? भाजपने हे कदापि सहन करायला नाही पाहिजे. आतापर्यंत याला आत्मदे टाकायला पाहिजे. माझ्या समोर जर हा आला असताना ती याची जीभ कापून टाकली असती की महिला काय आहे, मुली काय आहे. अरे घरातून बाहेर जेव्हा मुली निघतात तेव्हा मुलींचा प्रश्न आहे. कित्येक महिला मुलींवर बलात्कार होऊन राहिले आहे. नव तरुण मुलांना हा एक दिशाभूल करून राहिला आहे. महिलांवर अत्याचार वाढीसाठी हा काम करून राहिलेला आहे. महिलांवरील अत्याचार कमी व्हायला पाहिजे आणि मुलांमध्ये गुंडा प्रवृत्ती हा फैलावून राहिलेला आहे. याचा निषेध व्हायला पाहिजे, याला सजा व्हायला पाहिजे. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा शालिनी प्लस. अप्पा, ये चींटी खाना कैसे चबाती है? सुबह सुबह शुरू. अप्पा, ये हवा दिखती क्यों नहीं? दिखती है बेटा, कभी कभी दिखती है. ये पहिया चलता कैसे है? माँ को आपकी तरह मुझे क्यों नहीं होती? अप्पा, दिन में तारे क्यों नहीं दिखते? अप्पा अप्पा बोलो ना. आके बोलता हूँ पक्का. अप्पा अप्पा ये पेड़ की इतना सुबह शाम सवाल पे सवाल. अरे इसमें इतनी जिज्ञासा है तो इसे स्कूल क्यों नहीं भेजते? गरीब आदमी है साहब, कहाँ से पढ़ाएगा? इसे सरकारी स्कूल भेजो ना, अब तो शिक्षा है हर बच्चे का अधिकार. अप्पा, अब तो मेरा पढ़ना पक्का. हाँ पक्का. अप्पा, ये मिर्ची इतनी तीखी क्यों होती है? कल स्कूल में मास्टर जी से पूछ लेना. सांभर चाहिए तो. शिक्षा है अब हर बच्चे का अधिकार, अब पढ़ना पक्का. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. आता पाहूयात पुढील वृत्त. बैलपोळा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. येवला येथे मातीचे बैल तयार करण्यात कुंभार कुटुंब मग्न झाले आहे. या पोळा सणाला मातीच्या बैलाचे पूजन करून बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. पोळा या सणाला घरोघरी मातीचे 5 बैल आणून त्यांचे पूजन करून नैवेद्य दाखवला जातो. त्यामुळे कुंभार गेल्या 2 महिन्यांपासून मातीचे बैल तयार करण्यात रमले आहेत. कृषीप्रधान देशात बळीराजाचा सण म्हणून बैलपोळ्याला विशेष महत्व आहे. काळाच्या ओघात शेतीची कामे यांत्रिकीकरणाने होत आहेत. असे असले तरी बैलांना आजही पूर्वी इतकेच महत्व आहे. दिवसेंदिवस वाढता चारा आणि पाणी टंचाईमुळे बैलजोडी सांभाळणे अवघड होत चालले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या खळ्यातील बैलजोड्या दिसेनाशा झाल्या आहेत. त्यामुळे पोळा सणाला मातीच्या बैलांचे पूजन करून बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. शालिनी प्लस साठी संतोष बटाव, येवला. एसटी बस ही ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. सर्वसामान्य नागरिक या जीवनवाहिनीचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. असाच नागरिकांचा प्रवास आता आणखीन आरामदायी आणि सुरक्षित होणार आहे.
कारण राज्य परिवहन महामंडळाने 500 नवीन बसेसची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. सह्याद्री अतिथीगृहात या संदर्भात बैठक झाली. यावेळी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते. बस खरेदी करण्यासाठी लागणाऱ्या निधींपैकी 12.5 कोटी रुपयांचा निधी नजीकच्या काळात तर उर्वरित निधी हा विधिमंडळाच्या येत्या अधिवेशनात उपलब्ध करून दिला जाईल असंही अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले. सर्वसामान्य माणसांची ही गरज लक्षात घेऊन त्यांना चांगल्या एसटी बसमधून प्रवास करता यावा हा त्यामागचा उद्देश आहे. महामंडळानेही पुढाकार घेऊन एसटी बस स्थानके सुंदर आणि स्वच्छ ठेवावीत असे आवाहनही अर्थमंत्र्यांनी यावेळी केले. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. आपण आपला आनंद साजरा करताना शिरा, पेढे, बर्फी असे गोड पदार्थ वाटतो. मात्र कुणी आपला आनंद साजरा करताना सोनं जडित पेढे वाटले आहे असं तुम्ही कधी ऐकलंय का? पण हे खरं आहे. पुण्यातील सुरेश पोकळे या काकांनी आपला आनंद साजरा करण्यासाठी चक्क सोन्याचं वर्क असलेलं पेढे वाटले आहेत. पाहुयात ही बातमी. पुण्यामध्ये सुरेश पोकळे या शेतकऱ्याने स्वतःच्या कष्टाच्या कमाईतून जवळपास 1.12 कोटी रुपये किमतीची जॅग्वार XL ही महागडी कार खरेदी केली आणि त्यासाठी त्यांनी मोठा खर्च देखील केला. कार घेतल्याच्या आनंदात सुरेश पोकळे यांनी जवळपास 3 किलो सुवर्णजडित काम असलेले पेढे आपल्या नातेवाईकांना वितरित केले आहेत. सुवर्णजडित पेढे वाटून त्यांनी आपला आनंद साजरा केला. मी माझ्या स्वतःच्या मेहनतीच्या कष्टांनी सौ कष्टांनी गाडी कमवली. माझ्या कुटुंबासाठी आनंद झाला. त्याचा आनंद कसं प्रकारे साजरा केला? एकदम माझ्या सगळ्या फॅमिलीला आनंद झाला, माझ्या मित्रपरिवाराला आनंद झाला. कशा प्रकारचे पेढे तुम्ही वितरित केले? एक मधी टी व्हीला ह्याला बातमी आली होती ना, ह्याला गुजरातला, की सोन्याचे पेढे वाटतात. तर मला जरा संकल्पना आली की आपण बी सोन्याचे पेढे वाटावा. याच्यापूर्वी असे पेढे कुणी वाटले होते? नाही, असे कुणीच पेढे वाटले नाही असं मीच आहे की पेढे वाटणारा. इतिहासात आतापर्यंत कुणीही आपला आनंद साजरा करण्यासाठी सुवर्णजडित पेढे बहुतेक वाटले नसावेत, मात्र हा मान सुरेश पोकळे यांनी मिळवला आहे. सुवर्णजडित पेढे पुण्यातील काका हलवाईच्या दुकानातून तयार करून घेतले आहेत. 1 किलो सुवर्णजडित पेढे तयार करण्यासाठी जवळपास 7,000 रुपये इतका खर्च आला. असे 3 किलो पेढे सुरेश पोकळे यांनी काका हलवाईच्या दुकानातून खरेदी केले आहेत. सुरेश पोकळेंची मागणी अशी होती की त्यांनी जॅग्वार गाडी घेतली. ते म्हणले पुण्याच्या इतिहासात आजपर्यंत कोणी पेढा वाटला नाही, असा पेढा आम्हाला तुम्ही करून द्या. असं म्हणल्यानंतर आम्ही पण विचार केला की पुण्यासाठी तो पेढा केलाच पाहिजे. असं जिद्द धरून आम्ही तो सोन्याचा पेढा तयार केला. तो आम्ही 7,000 रुपये किलोने तो पेढा त्यांना दिला. म्हणतात ना, हौसेला मौल नसतं. तशाच प्रकारे आपली हौस पूर्ण करण्यासाठी सुरेश पोकळे या काकांनी कोट्यवधी रुपये किमतीची जॅग्वार कार खरेदी करून 1,000 रुपये किमतीचे सुवर्णजडित पेढे वितरित केले आहेत. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. यवतमाळच्या राळेगावात 2 वर्षात 14 जणांचा बळी घेणाऱ्या वाघिणीला ठार मारण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मात्र सुरुवातीला तिला बेशुद्ध करून जेरबंद करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. जेरबंद करण्यास अपयश आल्यास तिला ठार मारण्याचे आदेश दिले आहेत. यवतमाळमधील राळेगाव वनपरिक्षेत्रातील अनेक गावांमध्ये या वाघिणीची गेल्या 2 वर्षांपासून प्रचंड दहशत होती. या वाघिणीला यापूर्वी जेरबंद करण्याचे प्रयत्न झाले, मात्र त्यात यश आले नाही. गावकऱ्यांच्या बळींची संख्या वाढतच गेल्याने वनखात्यावरील त्यांचा रोषही वाढत होता. ताडोबाच्या धर्तीवर राळेगाव वनपरिक्षेत्रात तारेचे कुंपण लावण्याचा प्रस्ताव देखील वन खात्याने तयार केला होता. मात्र गावकऱ्यांनी वाघिणीला मारण्याची मागणी लावून धरली होती. काही दिवसांपूर्वीच ही वाघीण वन खात्याच्या ट्रॅप कॅमेऱ्यात आली होती. राळेगाव कळंब अशा तालुक्यात या वाघिणीची प्रचंड दहशत आहे. गावकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न असल्याने वाघांचा बंदोबस्त करावा म्हणून ग्रामस्थांनी आक्रमक होऊन हिंसक आंदोलने केली. या वाघिणीला 8 महिन्यांचे 2 बछडे आहेत. गावकऱ्यांनी हे बछडे देखील हिंसक असल्याची तक्रार केली. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, यवतमाळ. गेले 2 दिवस राम कदम यांच्या वक्तव्यावर मोठा गदारोळ चालू आहे. राम कदम यांनी माफी मागितली असली तर त्यावर आता पडदा टाकलेलाच योग्य. मात्र अशा घटनांमुळे महिलांबद्दलचा आदर, प्रेम आणि विश्वास कमी होत चाललाय का, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. त्या बारामती येथे बोलत होत्या. जर त्यांनी माफी मागितली असेल
तर त्याच्यावर आपण आता पडदा टाकलेला जास्ती योग्य होईल. पण ह्या प्रवृत्तीचं काय करणार हा एक प्रश्न सातत्याने पुढे समाजात पुढे येतो. राम कदम हा एक इन्सिडन्स नाही, असे अनेक इन्सिडन्सेस झालेले आहेत. त्यामुळे महिलांवरचा विश्वास, प्रेम, आदर हा शाहू फुले आंबेडकरांच्या ह्या राज्यात कमी होतो आहे का अशी भीती माझ्या मनात वाटते. पण मला असं वाटतं सातत्याने आपण फक्त राजकारण बाजूला ठेवून ही प्रवृत्ती बदलण्यासाठी आपण सगळ्यांनी एक समाज म्हणून त्याच्यात आणखीन काम केलं पाहिजे. दुसरं असं की इंधनाचे दर रोजचे रोज वाढत आहेत, त्याच्यावर इंधनाचे दर आज रोज वाढत आहेत. आणि मला आज माननीय मुख्यमंत्र्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा. तुम्हाला भाजपने केलेल्या जाहिराती आठवण येतील, ह्याच पेट्रोल डिझेलवर आम्हाला इतकी त्यांच्यावर टीका केली होती. आज तोच प्रश्न मी त्यांना विचारते की आज महागाईचं काय झालं, पेट्रोल डिझेलच्या भावाचं काय झालं, आज महिलांवर होणारे अन्याय आणि अत्याचार त्याचं काय झालं, आज जेवढ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्राच्या इतिहासात झाल्याने तेवढ्या गेल्या 3 वर्षात होत आहे, ह्याचं उत्तर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला जनतेला दिलं पाहिजे. शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर, बारामती. धनगर समाजाला आदिवासीमध्ये आरक्षण देऊ नये तसेच पुण्यात तोडफोड करणाऱ्यांवर कारवाई करावी आणि अशा विविध मागण्यांसाठी पुण्यात आदिवासी समाज बांधवांनी मोर्चा काढला. यावेळी आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुण्यात शनिवारवाडा तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. धनगर समाजाला आदिवासींमध्ये आरक्षण मिळावं यासाठी होत असलेल्या आंदोलनाला आदिवासींनी दिलेली ही प्रतिक्रिया म्हणावी लागेल. यावेळी शहापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडुरंग बरोरा, वैभव पिचड हे देखील आंदोलनामध्ये सहभागी झाले. आजचा मोर्चा हा संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी संघटनांचा मोर्चा आहे. घोषणा या मोर्चात कोणताही पक्ष म्हणून या ठिकाणी आलेला नाही. तर आदिवासींना दिलेल्या ज्या सवलती आहेत त्याच्यावर हिरावून घेण्याच्या काही भूमिका काही घटक करत आहेत आणि म्हणून शासनाला जाग आणण्यासाठी आजचा या ठिकाणी मोर्चा आहे. आज आपण बघितलं की धनगर त्या ठिकाणी आरक्षण आदिवासींचं मागतायत, परंतु आमची या ठिकाणी मागणी आहे धनगराला आरक्षण द्या, परंतु आमच्या आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता आदिवासींमध्ये समाविष्ट न करता त्या ठिकाणी त्यांना आरक्षण दिलं पाहिजे. आत्तापर्यंत आदिवासी हा झोपलेला आदिवासी शांत आहे. जर आदिवासीच्या आरक्षणाला धक्का लागला तर आदिवासी पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि जेव्हा आदिवासी पेटून उठल तेव्हा शासनाला या ठिकाणी भारी पडल. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. भारताच्या सौरभ चौधरीने ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे. ज्युनियर 10 मीटर एअर पिस्टल गटात सौरभला हे सुवर्ण पदक मिळालं आहे. सौरभने 581 गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहताना अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली. त्याने फायनलमध्ये 245.5 अंकांची नोंद करत आपलाच विश्वविक्रम मोडला. अर्जुन सिंग चिमोने 8 खेळाडूंच्या फायनलमध्ये 218 अंकांसह कांस्यपदक पटकावले. सौरभने सर्वप्रथम जून महिन्यात ISSF विश्वकप दरम्यान 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये विश्वविक्रम नोंदवला होता. पात्रता फेरीत अव्वल स्थानावर असलेला कोरियाचा होजिन लिम 243.1 अंकासह रौप्य पदकाचा मानकरी ठरला. सौरभच्या स्पर्धेत अर्जुन सिंग चिमोने कांस्य पदक पटकावले तर भारतीय संघ आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या 16 वर्षीय सौरभच्या चमकदार वैयक्तिक कामगिरीच्या जोरावर रौप्य पदक पटकावण्यात यशस्वी ठरला. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. जपानमध्ये वादळानंतर भूकंपाचा तडाखा, सुनामीचा धोका कायम. पेट्रोल डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, रुपयामध्ये घसरण झाल्याने किमतीत झाली वाढ. सांगलीच्या कृष्णा नदी पात्रामध्ये मगरीचा वावर, नागरिकांमध्ये पसरले भीतीचे वातावरण. पैठणमध्ये बिबट्याचा हल्ला, हल्ल्यात 1 शेतकरी ठार. बार्शीमध्ये नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन, नागरिक आणि कामगारांच्या मागण्यांसाठी केले 1 दिवसीय हलगीनाद आंदोलन. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.